नमस्कार, मी मेरीमा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. रशिया आणि युक्रेन युद्धाचा रशिया आणि युक्रेन युद्धाचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवर होत आहे. या युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधनाचे दर वाढले आहेत. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 95 ते 125 होण्याची शक्यता आहे. यामुळे इंधनाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल 15 ते 22 रुपयांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज उत्तर प्रदेशात मतदानाचा शेवटचा दिवस आहे, त्यानंतर ही वाढ होईल असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. होळीच्या अगोदरच महंगाईनं बेरंग करण्यास सुरुवात केली आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर $113 प्रति बॅरलवर पोहोचलं आहे. भारतात गेल्या 15 दिवसात खाद्यतेलाचे दर 20 ते 25 रुपयांनी वाढले आहेत. सोयाबीन, सूर्यफूल आणि भुईमुंग या तेलाच्या किमतींमध्ये वाढ होत आहे. मोहरीच्या तेलाचा दर याआधीच 200 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. कच्च्या तेलाचा पुरवठा मर्यादित असल्यानं खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. यातच आता रशिया आणि युक्रेनच्या युद्धानं महंगाईच्या आगीत तेल ओतण्याचं काम केलंय. तर पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर वाढत असतानाच खाद्यतेलाच्या दरवाढीनं सामान्य माणसाचे कंबरडे मोडण्यास सुरुवात केली आहे. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.